सुस्वागत अमृतेची विनंती आहे की आपण सुरुवात त्यांची जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. नाना कदम हे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाचे आणि सर्वांचं आकर्षण आदरणीय विठ्ठल रहाणे सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुणे पद स्वीकारावं. सर्वप्रथम मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. सुप्रसिद्ध वक्ते आणि व्याख्याते बुद्रुक पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर अच्छा यांचं स्वागत आदरणीय नाना कदम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. अच्छा या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर विठ्ठलराव लहाणे सर यांचं स्वागत आणि सत्कार गावकऱ्यांच्या वतीनं एक वृक्षाचं रोपटं आणि दोन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्याविषयीची दोन ग्रंथ देऊन आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार आणि स्वागत करतो आहोत. आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. पुष्पगुच्छ पुष्पहार बुके यापेक्षा पुस्तकाचं खूप मोठं महत्त्व शिक्षण क्षेत्रामध्ये आहे आणि म्हणून आम्ही जाणीवपूर्वक निर्णय घेतला की सरांना या ठिकाणी ग्रंथ जे महाराष्ट्राच्या चळवळीमधील अग्रगण्य असलेले नरेंद्रसाहेब दाभोळकर यांच्या जीवनावर लिहिलेली आणि समितीच्या कार्यावर लिहिलेली पुस्तकं दोन पुस्तकं गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आपण त्यांचा सत्कार करतो आहोत. यानंतर एक नुकतंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रकाशित झालेलं महामानव महाकाव्य ग्रंथ गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झालेली आहे असं एक पुस्तक या ठिकाणी माननीय डॉक्टर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशन करणार आहोत. तर विनंती करतो साहेबांना की त्यांनी प्रकाशन करावं.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये 11 कुलगुरूंच्या ज्या ज्या ठिकाणी विद्यापीठ आहे त्या त्या ठिकाणी कुलगुरूंच्या हस्ते आणि ज्या ठिकाणी विद्यापीठ नाही त्या त्या ठिकाणी कलेक्टरच्या हस्ते या पुस्तकाचं विमोचन झालं आणि त्याची सह्याद्री वाहिनीवर आणि बऱ्याच ठिकाणी त्याची बातमी होती. एक ऐतिहासिक काव्यग्रंथ आणि त्यामध्ये मला स्वतःला कविता समाविष्ट करता आली आणि हरगिले सरांची पण कविता आहे त्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो. हॅलो हॅलो हॅलो. पत्थरात फुटू शकेल पालवी एवढा कृतृत्वात विश्वास हवा आणि अंधाराचं साम्राज्य दूर करायला तुमचा प्रचंड आत्मविश्वास हवा. ज्या आत्मविश्वासाच्या बळावर ज्याने माखे गाव नव्हे, लातूर जिल्हा नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर सबंध महाराष्ट्राच्या मनपटलावर ज्यांच्या कार्यकर्तृत्वाची छाप ज्यांनी निर्माण केली, खरं तर आपल्याच मातीत जन्मलेल्या माणसासाठी आयुष्यभर आपण काम करावं एवढीच मनात इच्छा बाळगून डॉक्टर विठ्ठलरावजी लहाने, खरं तर ज्यांच्या नावात विठ्ठल आहे, पांडुरंग आहे, परमेश्वर आहे, भगवंत आहे, जसा तो विठ्ठल पांडुरंग परमेश्वर भगवंत वारकऱ्याची वाट पाहतो आणि त्याला तारतो, कदाचित वडिलांनी आणि आईने नाव ठेवलं त्यांचं सार्थक करण्याचं काम डॉक्टर साहेबांनी केलं असावं. डॉक्टर विठ्ठलराव लहाने त्यांचं जन्मगाव हे आपल्याच अगदी जवळ आहे, माखेगाव, अर्थात आपल्या शिवशेजारी असलेले. आता सध्या रेणापूर तालुका जरी असला तर पूर्वी आमोदपूर तालुकाच होता. एक महाराष्ट्रातील शल्यचिकित्सक तज्ज्ञ म्हणून ज्यांची ओळख आज भारतभर नव्हे तर जगामध्ये साहेबांना ओळखलं जातं, अनेक देशामध्ये जाऊन त्यांनी दुभंगलेले ओठ अगदी पूर्वीसारखे जसे तुमच्या आमचे असतात अशा माणसांना स्वरूप देण्याचं ज्यांनी काम केलं. डॉक्टर तात्याराव लहाने यांचे ते धाकटे भाऊ आहेत, एकीकडं ओठावरचं सौंदर्य आणि दुसरीकडं दृष्टी देण्याचं काम या दोन महापुत्रांनी केलं आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मासाहेबांनी घडवलं तसं डॉक्टर साहेब यांच्या मातोश्रींनी त्यांना बाळ कडू दिले आणि समाजाची सेवा करण्याचं भाग्य त्यांना लाभलं. समाजातील अनेक नेत्ररुग्णांना आपल्या कौशल्यानं नवी दृष्टी देणारे डॉक्टर तात्याराव लहाने आज जगविख्यात आहेत. त्यांच्या कार्याची उत्सुकता तुम्हालाच नाही तर अख्ख्या जगाला आहे. मुंबईमध्ये लीलावती ब्रिंज कॅम्पपासून अनेक पंचतारांकित रुग्णालयात 3 वर्ष ज्यांनी काम केलं आणि दुभंगलेल्या ओठाशी शस्त्रक्रिया करत असताना त्यांच्या ओठावरचं हास्य निर्माण करण्याचं काम डॉक्टर साहेबांनी केलं. याच क्षेत्रात काम करत असताना अमेरिकेतील स्माईल ट्रेन या संस्थेला 100+ पत्र लिहून अधिक आर्थिक सहाय्य करण्याची विनंती केली. या संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर अधिकाऱ्यांनी लातूरला नेऊन लहाने साहेब यांच्या कामाची माहिती घेतली आणि जगाच्या या मनपटलावर तेव्हापासून 1000 लोकांची शस्त्रक्रिया करण्याचं भाग्य साहेबांना लाभलं. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात 182 प्लास्टिक सर्जन असून वर्षासाठी 1500 ते 1600 सर्जरी दुभंगलेल्या टाळू ओठांच्या केल्या जातात. येथील 650+ शस्त्रक्रिया एकटे डॉक्टर साहेब या ठिकाणी करतात. गेली 10 वर्ष त्यांचे हे काम चालू आहे. खरं तर मुंबईसारख्या महानगरामध्ये जाऊन मेट्रो सिटीमध्ये जाऊन त्यांना करोडोपती होता आला असतं. आताच गाडीत येत असताना ते म्हणाले की मला फार मोठं व्हायचं नाही आहे, मला काही हेलिकॉप्टर घ्यायचं नाही, मला काही विमान खरेदी करायचं नाही,
पण माझ्या मातीतल्या माणसासाठी मला जगायचे। साहेबांचे हे शब्द ऐकून मी सुद्धा अवाक झालो आणि स्टेजवर येईपर्यंत मीही विचार केला। संत तुकोबारायचा अभंग आहे, जगाच्या कल्याणा संताची विभूती, देह कष्ट विती परोपकारे। आणि म्हणून जगाच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य निर्माण केलंय। आज जवळजवळ 40,000 मुलांचा जन्म महाराष्ट्रातल्या, जन्म झाल्यानंतर त्यांच्या ओठावरचं जे त्रुटी आहे, हास्य आहे, ज्यावेळेस आईवडिलाला दिसत नाही त्यावेळी मात्र डॉक्टर साहेबांनी ते दुरुस्त करून त्यांचं हास्य या ठिकाणी निर्माण केलंय। आपल्याला माहिती असावं, छोटं बाळ जन्माला आल्याच्या नंतर आई वडील त्याच्या चेहऱ्याकडे बघतात आणि चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर त्याचा चेहरा जर योग्य दिसत नसेल तर जगातलं सगळ्यात मोठं दुःख त्यांना होतं। मग ते डॉक्टर साहेबाकडे जातात, साहेब पहा यांना, दुरुस्त करा यांना। आणि डॉक्टर साहेब हसत हसत त्या पोराची शस्त्रक्रिया करतात, लेकराची शस्त्रक्रिया करतात। आणि ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर लेकरू हसत खेळत या ठिकाणी जेव्हा आईच्या मांडीवर जातं त्यावेळेचा आनंद गगनात मावेन असा होतो। आणि म्हणून डॉक्टर साहेबांचं खरं तर कौतुक करावं तेवढं शब्दात नाही आहे। मी तर म्हणेल एखाद्या सागरातला एखादा थेंब जरी काढला तर त्यांच्यासाठी ते कमी आहे। त्यांचा परिचय तसा खूप लांबलचक आहे। एखाद्या सागरातला काय आपण थेंब काढावा, एखाद्या सूर्याला आपण कशाची उपमा द्यावी, एखाद्या चंद्राला कशाची उपमा द्यावी। परंतु डॉक्टर साहेब आपण खरं तर मोघाकरांसाठी आजचा हा दिलेला वेळ आमच्यासाठी सुवर्णाक्षराने या ठिकाणी ठरून ठेवल्यासारखं आहे। आपल्याला या दिवाळीच्या निमित्तानं तुम्हाला सुख समृद्धी शांती आरोग्य ऐश्वर लाभावं, तुमच्यामध्ये हरणाची चपळता, सिंहाची निर्भीता, वाघाचं धैर्य, आकाशाची विशालता, सागराची अथंगता, पृथ्वीची उदारता तुमच्यामध्ये यावी आणि तुमचं आयुष्य असंच उजळत समाजकार्यासाठी जावं एवढीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपला परिचय थांबवतो। धन्यवाद। सुंदर अशा या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी राम कदम करतील, त्यांना विनंती करतोय कृपया आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। धन्यवाद सर। सारेच चालतात रुळली वाट आपली वाट चालून दाखव, सारेच चालतात रुळली वाट आपली वाट चालून दाखव, वेदनांचे असतील सर्प विष त्यांचे पचून दाखव, वेदनांचे असतील सर्प विष त्यांचे पचून दाखव, बोरी बाबळीच्या काट्याने घर प्रेमाचे बांधून दाखव, कणभर असलास हरकत नाही, कणभर असलास हरकत नाही, स्फोटक काही करून दाखव, क्षणभर असलास हरकत नाही, आकाश भरून चमकून दाखव, आकाश भरून चमकून दाखव। आजच्या या कार्यक्रमाचं थोडक्यात प्रास्ताविक करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे खरं म्हणजे बाहेरून आलेल्या आणि मान्यवरासाठी हे प्रास्ताविक आहे असं म्हणायला हरकत नाही। आम्ही गावातील जे तरुण आहोत बाहेर कामासाठी, कुणी नोकरीच्या निमित्तानं, कुणी व्यवसायाच्या निमित्तानं, कुणी इतर कोणत्या कारणानं शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत, असे सर्वजण दिवाळीला आपण एकत्र येतोत। म्हणून आम्ही ठरवलं की दिवाळीला आपल्याच गावातल्या गुणवंतांचा, त्याचबरोबर यशस्वी उद्योजकांचा किंवा सर्व क्षेत्रामध्ये ज्यांनी कुठेतरी ठसा उमटवलेला आहे अशांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करावा, त्यातून गावातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि त्यातून गावाचा सर्व अंगाने विकास व्हावा यासाठी गावातील तरुणांनी सुरू केलेली ही एक छोटीशी चळवळ आहे। आणि मागच्या 2 वर्षापासून आम्ही हे सातत्यानं करतो आहोत। 2020 म्हणजे मागच्या वर्षी कोरोनामुळे आपल्याला हा मोठा कार्यक्रम घेता आला नव्हता, म्हणून आम्ही घरोघरी जाऊन त्या या कार्यक्रमामध्ये खंड पडू नये म्हणून घरोघरी जाऊन सर्व गुणवंतांचा, यशवंतांचा आम्ही सत्कार केला। आणि मोगाभूषण, आमच्या गावाचं भूषण जे आहेत अशांचा मोगाभूषण नावाचा पुरस्कार देऊन आम्ही गौरव करण्याची परंपरा सुरू केली आहे। आणि आम्ही हा जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत हे चालत राहावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे। आणि त्याचबरोबर गावातील काही निराधार 1-2 महिला आहेत त्यांना सर्व प्रकारची मदत करणं, त्याचबरोबर गावामध्ये जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना शक्य असेल तेवढी आर्थिक मदत करणं किंवा ज्या ज्या प्रकारच्या अडचणी त्यांना आहेत त्या त्या प्रकारच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करण्याचा या ठिकाणी आमच्या पद्धतीनं करतो आहोत। त्यासाठी हा आमचा सर्वांचा मानस आहे आणि त्यातून आपण आमच्या गावातील लोकांच्या मेंदूमध्ये
शक्य असेल तेवढं सगळं काही मार्गदर्शन त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचवावं यासाठी हे दरवर्षी व्याख्यानाचं पण आयोजन आम्ही करतो आहोत. आणि एवढंच बोलून मी या ठिकाणी हे छोटंसं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. गे मायेभू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आर तिला हे चंद्र सूर्य तारे आई तुझ्या पुढे आहे अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. आणि म्हणून आपल्या गावाचं ऋण आपल्या मातृभूमीचं ऋण प्रत्येकावर या ठिकाणी आहे ती ऋण फेडण्यासाठीच हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चितच गावातल्या युवकांनी आपल्या मायेभूमीसाठी आपल्या मातृभूमीसाठी केलेलं कार्य निश्चितच प्रेरणादायी असणार आहे. डॉक्टर साहेब आज आलेत आपल्यासाठी, त्यांचा अमूल्य वेळ आपल्याला आहे, तरी त्यांनी हा पुरस्कार वितरण सोहळा घ्या हरकत नाही आहे. कारण ते मी बऱ्याच त्यांच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करताना पाहिलं आहे. ते फक्त येतात, बोलतात आणि निघून जातात. जसा एखादा महाराज कीर्तन करतो आणि मागच्या मागं निघून जातो, तसंही साहेबांची अवस्था असते. कारण त्यांना वेळ अजिबात नाही आहे. कारण त्यांचा वेळ म्हणजे सांगू नका ते अनमोल वेळ आहे. तरी परंतु त्यांनी मोघाकरांसाठी काय वेळ दिला एवढा माहीत नाही. मी पुरस्कार वितरणासाठी या ठिकाणी विनंती करणार आहे. डॉक्टर नानासाहेब सकाराम कदम पशुवैद्यकीय उपयुक्त लातूरपदी त्यांची पदोन्नती झाल्याबद्दल त्यांना मोघा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्यांचं जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करावं. तर त्यांच्या मातोश्रीचंही या ठिकाणी पुण्य असेल. डॉक्टर नानासाहेब सकाराम कदम पशुवैद्यकीय उपयुक्तपदी लातूरपदी त्यांची पदोन्नती झालेली आहे. मला तुम्हाला सांगायला डॉक्टर साहेबांना सांगायला आनंद वाटेल की आम्ही मुलांना घडवण्यामध्ये आईवडिलांचा खूप मोठा सिंहाचा वाटा असतो, त्यामुळे आईवडिलांचा पण सत्कार व्हायला पाहिजे. आपल्यासाठी खूप धावपळीचा वेळ आहे. मी पुढचं नाव घेतोय म्हणजे आपण तयारीला लागाल. सुखाचार्य गंगाधर मुळे MBBS साठी त्यांची निवड झालेली आहे. त्यांनी सुद्धा लवकर स्टेजकडे यायचे. त्यांच्यानंतर श्रुती संभाजी सुकनुरे त्यांनी पण जवळ यायचं स्टेजच्या. कारण डॉक्टर साहेबांना वेळ कमी असल्यानं आपल्याला हा ताबडतोब कार्यक्रम घ्यायचा आहे. सुखाचार्य गंगाधर मुळे यांचीसुद्धा MBBS साठी निवड झालेली आहे. गावाचं खरं तर कार्य किती महान आहे यांच्यावरून कळतं. कारण गावात डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, उद्योगपती आहेत, नव्हे तर अनेक क्षेत्रात कार्य करतायत. त्यांच्या मातोश्री या ठिकाणी सोबत आहेत. सुखाचार्य गंगाधर मुळे सकनुरे जिची BMS साठी निवड झालेली आहे. अर्थात निश्चितच गावात डॉक्टरांचा सुद्धा खजाना तयार होतो आहे. गावाचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून गावात डॉक्टर या ठिकाणी निर्माण झाले पाहिजेत. खरं तर सुखाचार्यांनी अत्यंत कष्टातून हालाकीच्या परिस्थितीतून MBBS साठी अभ्यास केला आणि आपल्या गावातल्या सर्व मुलांसाठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी प्रेरणा आहे की तो आज MBBS म्हणून गावातील पहिलं MBBS सुखाचार्यामुळे डॉक्टर होतो ही आपल्यासाठी सर खरोखर आनंदाची बाब आहे. त्यानंतर रोहित पांडुरंग कांबळे हा सुद्धा BMS करतो आहे. त्यांनाही मोघा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत आहे. निती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. आणि विद्या हे किती महत्त्वाचं स्थान असतं कारण ज्याच्यामुळं माणसाचं आयुष्य घडतं. असे रोहित पांडुरंग कांबळे त्यांनीसुद्धा शिक्षणाचं महत्त्व त्यांना पटलं आणि आईवडिलांनी अत्यंत कष्टानं जिद्दीनं आपल्या लेकरांना घडवलेलं आहे. अर्थात श्रुती पृथ्वीराज नानासाहेब कदम याचे वेटरनरीसाठी निवड झालेली आहे. पृथ्वीराज डॉक्टर नानासाहेब सकाराम कदम यांचा मुलगा त्यांच्याच पायवाटेवर चालतो आहे आणि तो पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसर पदी त्यांची निवड झालेली आहे. पल्लवी राहुल कांबळे. पृथ्वीराज नानासाहेब कदम यांनी अथक परिश्रम घेऊन यशाचा दीपस्तंभ आपल्या गावासाठी निर्माण केला आहे. आणि म्हणून निश्चितच पृथ्वीराजचं मनापासून कौतुक करावं तेवढं कमी आहे. Yes.
खरं तर ज्याच्या नावात पृथ्वी राज आहे अर्थात पृथ्वीवर आपला नावलौकिक मिळावा आणि म्हणून आपली निवड आहे पल्लवी राहुल कांबळे। यानंतर स्वाती ज्ञानोबा कदम, स्वाती ज्ञानोबा कदम कृपया समोर यावं, आई वडिलांसह समोर यावं। मधल्या एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये ती लेक्चरशिप करते है। यानंतर माधव परशुराम सकनुरे यांनी आपल्या आई वडिलांसह समोर यायचं आहे। लिपिक म्हणून निवड झालेली आहे, नियुक्ती झालेली आहे, त्याच्या आई वडिलांसह या ठिकाणी सत्कार होतोय। त्यानंतर राहुल संजय तेलंगे यांनी समोर यायचंय, राहुल संजय तेलंगे याची स्लिप बॉय म्हणून 21 शुगर कारखान्यावर याची निवड झालेली आहे, राहुल संजय तेलंगे। यानंतर गौरव धनाजी सकनुरे हा 12वी मधून द्वितीय आलेला आहे, गौरव धनाजी सकनुरे सह पालकांसह कृपया स्टेजवर यावं। गौरव धनाजी स्टेजकडे यावं। त्यानंतर शिवानी राजू कोटगिरे यांनी तयार राहायचंय, शिवानी राजू कोटगिरे ही टाटा ने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये ती राज्यातून दुसरी आलेली आहे, शिवानी राजू कोटगिरे। कावेरी किशोर लोहकरे ही 10वीमधून द्वितीय आलेली आहे 91% घेऊन। यानंतर शिवानी राजू कोटगिरे यांनी तयार राहायचं आहे। त्यानंतर व्यावसायिक आणि उद्योजक क्षेत्रातील यशवंत तरुण आहेत त्यांनी तयार राहावं। शिवानी राजू कोटगिरे ही राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये द्वितीय आलेले आहे टाटा ने आयोजित केलेल्या। यानंतर राजू देवीदास कोटगिरे यांनी स्टेजवरच थांबावं, उद्योजक क्षेत्रामधून त्यांनी कष्टातून आपलं एक स्वावलंबी जीवन त्यांनी सुरुवात होतो आहे, वरद इलेक्ट्रॉनिक्स अहमदपूर। त्यानंतर माधव त्र्यंबक कदम, माधव त्र्यंबक कदम, त्यानंतर पिंटू दौलत गायकवाड, माधव त्र्यंबक कदम यांनी तिरुपती बॅटरीज या नावाने व्यवसाय अमोत्रमध्ये सुरू केला आहे। त्यानंतर पिंटू मुकेश संजय इंगळे यांनी समोर यायचे। त्यानंतर सूर्यकांत विनायक कांबळे
त्यानंतर लहू संपत्ति कदम, मुकेश संजय इंगळे यांनी बालाजी इंजिनिअरिंग वर्कशॉप अशा या नावाने व्यवसाय उद्योग सुरू केलेला आहे अहमदपूरमध्ये। इतरांनाही प्रेरणा मिळावी हे घेण्यामागचं कारण तरी करता येऊ शकतं, ही एक प्रेरणा यातून मिळावी हा एकमेव निखळ उद्देश याच्या मागे आहे। सूर्यकांत विनायक कांबळे यांनी, त्यानंतर सचिन शिवाजी वाघमारे आणि संभाजी माधव कांबळे यांनी स्टेजवर यायचं आहे। सचिन शिवाजी वाघमारे यांनी फेमस पाटे मोपिंग या नावाने उद्योग व्यवसाय सुरू केला आहे। सचिन शिवाजकार कार्यक्रमामधला शेवटचा सत्कार मूर्ती संभाजी माधव कांबळे यांनी ई महासेवा केंद्र या नावाने अहमदपूरमध्ये व्यवसाय उद्योग सुरू केला आहे। बाकी जे राहिलेले आपले जे इतर उद्योजक आणि व्यावसायिक असतील त्यांचा आपण पुढच्या वर्षी सत्कार करणार आहोत। मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत। आणि आता ज्यांच्या शब्दांचं अधूरतेने आपण रसस्वादन करणार आहात, शब्द शब्द सब कहे शब्द के हात ना पाव, शब्द शब्द सब कहे शब्द के हात ना पाव, एक करे औषधी दुसरा करे घाव। अरे शब्दांचीच पूजा करत नाही आम्ही माणसासाठी आरती गातो, शब्दांचीच पूजा करत नाही आम्ही माणसासाठी आरती गातो। ज्यांच्या गावात सूर्यांचा प्रकाश पोहोचला नसेल तिथेही आम्ही दिवा घेऊन जातो। अशा शब्दांचं साम्राज्य ज्यांच्या ओठावरती आहे आणि ज्यांनी बाळांचे ओठ दुरुस्त करत असताना ज्यांच्या ओठावर हास्य निर्माण केलं आहे, साहेब खरंच तुमच्यात आम्ही साक्षात त्या पांडुरंगाचा विठ्ठलच पाहतो।